हेलो फ्रेंड्स, खाना पीना शेतीवाड़ी या यूट्यूब चैनल वरती मी प्रतिभा पाटील आपले स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला हे माझे कढीपत्त्याचं झाड जरा हे थंडीने डोरमेट मध्ये गेलेलं होतं, थोडी पानंही त्याची आता पिवळट पडत आलेली आहे, थोडं त्याला कॅल्शियमही कमी पडत आलेलं आहे आणि ते बघा तुम्ही एकच दांडी माझी पूर्ण उंच उंच वाढत चाललेली आहे। त्याला लहान असताना मी 2D 3D कटिंग मी केलेली होती, पण आता त्याची वाढही खुंटून गेलेली आहे, ते उंच पण जात नाही, डेरेदार होत नाही, तेवढ्यासाठी मी आता याची थोडी कटिंग करून घेणार आहे। कमीत कमी मी 1.5 ते 7 इंचापर्यंत मी कट करून टाकणार आहे। आणि हे केव्हा कट करायचं असतं, होळी येते त्याच्या आधी 1 महिना 15 दिवस 3 आठवडे असं याची कटिंग केली की मग पुढे या झाडाला कट केल्याच्या तिथून पुन्हा नवीन डिऱ्या येतात, नवीन झाडाची फांदी तिथून निघत जाते व डेरादार ते असं छान डेरादार तयार होतं। त्याला आता सध्या कॅल्शियम कमी झालेलं आहे, थोडी पिवळट पानं पडत आलेली आहे, गळती पण लागली आहे। चला आता आपण बघूत ते माझा पॉटही थोडंसं हा लहान आहे 8 इंची, त्याला आता खरं तर मोठं पॉट पाहिजे 12-14 इंची, ते बघू आता पुढे आपण त्याच्यात पण लावणार आहे मी। तर आपण आता याला थोडंसं मी याच्यामध्ये थोडी याला मी असं कोरून घेणार आहे छानपैकी, थोडी याची अशी मी माती काढून घेते। कढीपत्ता हा माझा जवळजवळ हे झाड 4 वर्षापर्यंतचं आहे, पण याची वाढ पण होत नाही आहे। मला आमच्या एका ओळखीच्या आजीच्या तिथून मी हे आणलं, त्याच वेळेला हे 1-1.5 वर्षाचं झाड होतं आणि हे मी लॉकडाऊनमध्ये फर्स्ट लॉकडाऊनमध्येच मी या झाडाला पॉटिंग केलेली आहे। त्याची मी निगाही खूप राखली आहे, त्याला वेळोवेळी खतं पाणी, त्याला वेळ भरपूर पाणी पण लागत नाही, 4-5-6 दिवसाला याला पाण्याचं प्रमाण द्यावं लागतं। याला मी कॅल्शियम, फॉस्फरस, कार्बन डायऑक्साईड मी घरी केलेले माझे सेंद्रिय खतं घालत गेली, शेणखत पण मी टाकत होती गाईचं। याला थोडं मी नीम खली पण टाकत गेली आहे। मी खूप भाजीपाला मी घरीच लिक्विड तयार करत होती, त्याचं पण मी लिक्विड रासायनिक माझं सेंद्रिय खतातलं द्रव मी देत गेलेली आहे। आणि याचं पॉटिंगचं मटेरियल कसं घ्यायचं, 40% काळी माती घ्यायची, 20-30% याला सँड घ्यायची नदीची वाळू, याच्यामध्ये शेणखत घालायचं 20% कुजलेलं, थोडं वर्मी खत घालायचं गांडूळ खत, थोडं तुम्ही त्याच्यामध्ये सेंद्रिय घरी तयार केलेलं भाजीपाला फळं याच्या सालींपासून कुजवलेलं खत, अशा प्रकारे मी याचं पॉटिंग केलेलं होतं आणि ते झाड खरंच छान झालं आहे। अगदी म्हणजे कट करायला नको वाटतं आहे, पण आता हे एकच दांडीने ते उंच उंच चाललेलं आहे। मला थोडं आता कट करायचं जीवावर येतं आहे, पण आता पर्याय नाही आहे।
कारण हे किती दिवस मग तर असंच उंच वाढत राहणार आहे. याला आता कट करणं गरजेचं आहे. मी जवळपास एवढं कट करूनच घेणार आहे. त्याला पुन्हा नवीन डिऱ्या फुटणील मला पण खात्री आहे. पुन्हा छानच होणार आहे ते. चला आता आपण हे करून बघणार आहेत. मी हा कट करून घेणार आहे. हा तुमच्याकडे पिंचीस असेल तुम्ही पिंचीसने करू शकता. कटर असतं याला. माझं कटर जरा खराब झालं आहे. हे अगदी स्वच्छ असलं पाहिजे. असे कटरला नॅप चाकूला निर्जंतुक करून घ्यायचं आहे. बरंच मजबूत आहे ते. कट करायचं त्याला आपल्याला. बघा मी आता हे कट करून घेतलेलं आहे. शेंडा खोडून घेतला. हा वरचा भाग मी शेंड्याचा खोडून आता याची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. आता याला या बाजूने थोडे येणार. आता मी इथं थोडी ही पा ही हळद आहे. थोडी मी हळद लावून घेणार आहे. अँटीसेप्टिक थोडं हळद लावून घेतली ना. आता थोडी त्याला एक कॅरी बॅग मी थोडी त्याला टाकून देणार आहे. थोडी एक कॅरी बॅग मी बांधून घेणार आहे. असं हे थोडं याच्यावरती कारण हे कॅरी बॅग आपण लावली त्याच्याने मुंग्या पण होणार नाहीत मध्ये आणि त्याला जास्त उन्हाचा मार पण नको आणि त्याला गरमीने थोडं त्याच्या आजूबाजूला पुन्हा कोंब पण येऊ शकतात. उन्हापासून त्याचं संरक्षण पण व्हायला पाहिजे. चला आता आपण याला एक दीड महिन्याने याच्यावर काय प्रक्रिया होते ते पण आपण बघणार आहे. त्याच्यासाठी मी आता थोडे याच्यामध्ये खतं घालणार आहे. हे वर्मी खत आहे, गांडूळ खत. आता मी हे याला थोडं असं दुरून टाकून देते. थोडं याला खूप पण आपल्याला घालायचं नाही आहे. माझ्या प्रत्येक झाडांमध्ये गांडूळ आहेत. ते त्याची बरोबर क्रिया करत असतात. हे सगळं असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तसं मी आता ही हळद आहे. मी हळद पण टाकून घेणार आहे कारण ही अँटीसेप्टिक आहे. कुठल्याही प्रकारचं कीड मुंग्या होऊ देत नाही. आणि हे खडू आहे चॉक. याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात म्हणून केव्हाही तुम्ही जळालेल्या तुळशीला लावू शकतात. कुठल्याही झाडांना तुम्ही हे असं खोचून घ्यायचे. याच्याने झाडांना फॉस्फरस कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड हे सगळं मिळतं. आता मी थोडं माझं घरी केलेलं
माझं स्वतःचं व्हेरिफिकेशन. मी खूप वेगवेगळ्या व्हेरिफिकेशन सेंद्रिय खतं तयार करते. आता हे काम मी केलेलं आहे, हे आता टाकून घेणार आहे. सगळा भाजीपाला, फळं मी सगळं मातीच्या मटक्यात मी खतं तयार करते आणि मी माझ्या झाडांना तेच पॉटिंगला पण वापरते. मी मागे सेंद्रिय खत कसं तयार करायचं तुम्हाला मी मातीच्या मटक्यातून मी दाखवलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला मी टाकून देणार, ती तुम्ही अवश्य बघा. हे शेणखत पण आहे. ही माझी घरीच मी पेपर, रद्दी, फळभाज्यांचे दांड्या याच्यापासून मी पण ही राख तयार केलेली आहे, ती पण मी पुन्हा टाकून घेणार आहे. आता हे माझं घरी तयार केलेलं आयुर्वेदिक जीवामृते हे मी घरी तयार केलेलं, ते पण मी आता थोडंसं टाकून घेणार आहे. मी सगळा भाजीपाला असा पूर्ण मी कुजायला ठेवते 8 ते 10 दिवस. मी तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझा. मी असे भरपूर व्हिडिओ केलेले आहेत सेंद्रिय खताचे, सेंद्रिय जीवामृतचे. आता हे पण माझं घरी तयार केलेलं थोडं तुरटी, हिंग, हळद, गोमूत्र मी ह्या पद्धतीने घरी तयार केलेलं लिक्विड फर्टिलायझर. आता आपण पुन्हा हेच खत माती मी त्याला ॲड करून घेणार. तुम्हाला तर प्रश्नही पडला असेल, चांगलं मोठं उंच वाढलेलं झाड कट केलं, पण ते कट करण्यामागे एक मोठा हेतू आहे, कारण ते उंच उंच चाललं आहे, त्याला कट करायलाच पाहिजे. मी हे रोपं कढीपत्त्याची रोपांना छोटे होते, मी यांना पिंचिंग करायची, 3D करायची, 2D करायची, कटिंग करून घ्यायची, ते थोडं पसरायचं, पण पुन्हा पुन्हा तर ते एकच दांडीने उंच वाढत गेल्यामुळे मला हे प्रोसिजर करावी लागली. आता मी थोडं याला पाणी घालून देते आणि आता मी याला सावलीमध्येच ठेवणार आहे. थोडं उन्हापासून आता याचं आपल्याला रक्षण करायचं आहे. आता हे पा याला कसं पॉटिंग करायचं आहे मी ते पण दाखवणार आहे. चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला, कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घेत जा, ते झाड डेरेदार होणार आहे आणि छान सुगंध आणि टेस्टी असं कढीपत्त्याचं झाड तुमचंही तयार होईल. याला 2 महिन्यांनी तर याला छानपैकी गिर्या येणार आहेत, याला कोंब येणार, फुटणारच आहे ते. पुन्हा ते 1 वर्षात छान डेव्हलप होणार, मग पसरणार आहे, मला खात्री आहे. चला मग तुम्ही पण ह्या पद्धतीने खतं द्या, कटिंग करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. लाईक शेअर करा आवडल्यास. चला पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद, बाय.